संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेची आवश्यक कागदपत्रे लाभार्थ्यांना वारंवार सांगून देखील देण्यात येत नाही आणि त्यामुळे छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील 5,000 लाभार्थ्यांचे अनुदान बंद होण्याच्या मार्गावरती आहे. भारताच्या संविधानात नमूद करण्यात आलेल्या कल्याणकारी राज्याची संकल्पना वेगवेगळ्या माध्यमातून महाराष्ट्रात राबवण्यात येते. राज्यातील महिला, बालके, मागासवर्गीय समुदाय, आदिवासी आणि इतर दुर्बल घटकांच्या विकासासाठी, त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक योजना राबवण्यात येतात. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून विधवा महिला, अनाथ, अत्याचारित महिला आणि निराधार महिलांसाठी अशीच एक योजना राबवली जाते. संजय गांधी निराधार अनुदान योजना असं त्याचं नाव असून त्या माध्यमातून निराधार महिलांना दर महिन्याला 1,500 रुपयांची मदत केली जाते. मात्र योजनेची आवश्यक कागदपत्रे लाभार्थ्यांना वारंवार सांगून देखील ते देण्यास तयार नाहीत आणि त्यामुळे छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील 5,000 लाभार्थ्यांचे अनुदान बंद होण्याच्या मार्गावरती आहे. शासनाकडून अगदीच निराधार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना संजय गांधी निराधार योजना, त्याचबरोबर विधवा आणि दिव्यांग यांना या योजनेअंतर्गत दरमहा लाभ मिळतो. संभाजीनगर तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेचे 3,544 तर श्रावणबाळ योजनेचे 3,555 लाभार्थी आहेत. या योजनेतील लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.